नमस्ते मित्र मैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला सफरचंदाच्या बियापासून मी जे रोप उगवलेलं आहे ते दाखवत आहे. तर बरेचसे रोपं उगवलेले होते आणि त्यामधून हे चांगलं एक रोप तयार झालेलं आहे. आणि जे बाकीचे रोपं होते ते ऊन आणि किंवा रोगट उगवलेले होते ते सगळे मरून गेले आणि एकच रोप चांगलं झालेलं आहे. आणि हे रोप आहे ते मी पूर्वीचं रोप होतं ते खाली लावलं होतं, त्याला परत मी रात्री ह्या कुंडीमध्ये आणून लावलेलं आहे. तर याला मी शेणखताचंच खत दिलेलं आहे इतक्या दिवस. आणि गेल्या महिन्यामध्ये मी हे ऑल ऑर्गॅनिक म्हणून NPK नावाचं हे खत होतं ते चमच्याभर दिलेलं होतं, तर त्याचा छान रिझल्ट मिळालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत हे दाखवत आहे की ह्याला ते सूट झालेलं आहे, ते रोप चांगलं झालं आणि ते वाढीस लागलेलं आहे. छोटं होतं, इतकंच होतं, तर त्याला आता चांगले फुटवे पण आलेले आहेत मधून मधून हे पहा, आणि चांगलं वाढीस पण लागलेलं आहे ते, तर छान झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे. एक चमच्याभरच खत दिलेलं आहे असा, आणि तुम्हाला मी दाखवलेलं पण आहे. तर मी असं बाजूने उकरलेलं, खरं तर आता मी देणार नव्हते पण तुम्हाला दाखवण्यासाठीच मी हे देत आहे, कारण हे ह्याला सूट झालेलं आहे, हे खत ह्याला सूट झालेलं आहे. शेणखत किती दिवस दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण हे मी कुठलंही खत ह्याला देत नव्हते कारण मला भीती वाटायची की ह्या झाडाला रोपाला काही होईल का म्हणून. तर काही प्रॉब्लेम झाला नाही, म्हटलं अजून थोडंसं द्यावं. हे पहा एवढंच देत आहे, आणि मुळाच्या जवळ खूप द्यायचं नाही आहे, बाजूबाजूनेच द्यायचं आहे. तर हे असं मातीमध्ये घालून टाकायचं, थोडीशी माती उकरून घ्यायची आणि नंतर असं करून ते आतमध्ये जाऊन बसतं आणि नंतर पाणी द्यायचं आहे. तर या अशा पद्धतीने ते खत दिल्यामुळं माझं हे रोप छान झालेलं आहे, आणि म्हणून मी तुम्हाला हे शेअर करत आहे. कारण तुम्ही जर असं रोप उगवलेलं असेल तर तुम्हाला ते खत देता येईल. याला मी 2 दिवस जरी पाणी नाही दिलं तरी हे रोप सुकत नाही आहे, काही होत नाही, याला प्रॉब्लेम येत नाही. आणि टेरेसवरती आहे आणि उन्हामध्ये आहे, सावलीमध्ये हे होतं तर त्याला काही आलेलं नाही म्हणून मी त्याला परत रात्री काढून उन्हामध्ये ठेवलेलं आहे. तर असं पाहिलं तर असं वाटतं की हे तुळशीचंच रोप आहे. असं जर मी तुम्हाला हे रोप दाखवलं तर असं वाटतं की हे तुळशीचं रोप आहे का, पण आपण पहिल्यांदाच हे रोप पाहिलं तर आपल्याला कळत नाही हे कशाचं रोप आहे. तर मी प्रत्येक बिया लावत असते वेगवेगळ्या ॲपलच्या, तर वेगवेगळे रूप तयार होतात, तर ह्याचे थोडेसे पानं वेगळे आहेत, ह्याचे पानं वेगळे आहेत. आणि हे आहे ते ऑल ऑर्गॅनिक म्हणून, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ह्याच्यावरती भाज्यांना वगैरे पण हे देऊ शकता. छान आहे याचा रिझल्ट, आणि खूप द्यायचं नाही आहे. हा एक चमचा अर्धा द्यायचा आहे, म्हणजे खूप दिलं तरी झाडांना जास्त प्रमाणात खतं पण नसतात द्यायची, तर जेवढं त्या झाडाला सहन होईल तेवढंच खत द्यायचं. मी अर्धा अर्धा चमचा देते आहे, हा चमचा पण मोठा आहे. छोटा चमचा असेल तर 1 चमचा द्या, मोठा असेल तर 1/2 द्या. आणि अशा पद्धतीने ॲपलचं रोप छान झालेलं आहे. तुमच्याकडे पण उगवलेली रोपं असतील बियांपासून तर मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा बियांपासून रोप कसं उगवावं हा व्हिडिओ आहे, तर तो पण पाहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.